नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो जर आपल्या आयुष्यात कधी अपयश आले किंवा आपल्याला काही मिळाले नाही तर आपण सांगतो की माझे तर नशीबच खराब आहे परंतु आपण विचार करत नाही की आपण कुठे चुकलो आपल्याकडून काय चूक झाली आपल्यात काही चुका आहेत का मित्रांनो अशा काही गोष्टी असतात ज्या आपल्या आयुष्यात आपल्याला बर्बाद करत असतात पण आपल्याला ते कधीच कळत नाही आपण त्या गोष्टी करत असतो स्वामी सांगतात या सहा गोष्टी तुमच्या आयुष्यात तुम्हाला बर्बाद करू शकतात तुम्हीही जाणून घ्या त्या सहा गोष्टी कोणत्या आहेत तर मित्रांनो यातली पहिली गोष्ट आहे ती म्हणजे तुमचा घमंड ज्या माणसाला घमंड असतो त्याच्याकडे सगळे काही असले तरी काही उपयोगाचे नसते आणि या घमंडामुळे ते सगळे काही एका दिवशी त्याच्याकडून निघून जाते आपला घमंड नाते तोडू शकतो तुम्हाला एकटे पाडू शकतो म्हणून कोणीही कधीच कोणत्याही गोष्टीचा घमंड करू नये दुसरे आहेत वाईट मित्र जसे चांगले मित्र तुम्हाला जीवापाड प्रेम करतात नेहमी मदतीला धावत येतात संकटातून वाचवतात त्याचप्रमाणे वाईट मित्र नेहमी तुमचा फायदा उचलतात ते वाईट मार्गावर जातील आणि तुम्हालाही घेऊन जातील त्यांच्यामुळे खूप मोठे संकट तुमच्यावर येऊ शकतात वाईट मित्र नेहमी वाईट सल्लाच तुम्हाला देईल आणि तुमची प्रगती कधीच याने होणार नाही म्हणून कधीच वाईट मित्राची साथ घेऊ नका तिसरे आहे निगेटिव्ह विचार नकारात्मक विचार हे असे शत्रू असते जे आपल्या आत बसून आपल्याला बर्बाद करत असतात नेहमी उलट विचार करणे नेहमी वाईट विचार करणे आणि यामुळे सगळीकडे अपयश येणे सगळीकडे हार मिळणे निगेटिव्ह विचार तुम्हाला कधीच पुढे घेऊन जाणार नाही नेहमी मागेच ठेवणार म्हणून आजपासून निगेटिव्ह विचार करणे बंद करा काही होत नाही याने पॉझिटिव्ह विचार करा चौथे आहे लोकांची मते आपली एक वाईट सवय असते आपण लोकांच्या मतांकडे जास्त लक्ष देत असतो आणि आपल्या मनाचे आपण ऐकत नसतो किंवा आपल्या आई वडिलांचे सुद्धा ऐकत नसतो आणि हेच आपल्याला बर्बाद करते लोकांचे शंभर मते असतील असू द्या तरी आपण ते ऐकत का बसावे म्हणून लोकांचे ऐकणे बंद करा आपल्या मनाचे ऐका किंवा आपल्या आई वडिलांचे ऐका मित्रांनो पाचवे आहे भौतिकवादी विचार म्हणजे नेहमी स्वप्नांच्या दुनियेत राहणे तुमच्या बर्बादीचे मुख्य कारण स्वप्नांच्या दुनियेत राहणारे कधीच अस्तित्वामध्ये स्वप्न पूर्ण करू शकत नाही स्वप्न बघा आणि त्यांना खरं करण्याचा प्रयत्न करा पण अशा दुनियेमध्ये अडकू नका स्वप्न बघू नका किंवा स्वप्नांच्या दुनियामध्ये अडकू नका सहावे आहे वाईट सवयी वाईट सवय कोणतीही असू शकते पण ती माणसाला बर्बाद करतेच मग ते व्यसन असेल किंवा दुसरे काही या जगात खूप चांगल्या सवयी आहेत त्या आत्मसात करा वाईट सवयी असतील तर आजच सोळा आयुष्य छोटे आहे आनंदात जगा तर मित्रांनो या सहा गोष्टी तुम्हाला बर्बाद करू शकतात म्हणून यातली एकसुद्धा गोष्ट तुम्ही करू नका आणि माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद